मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे एका आयशर टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. यावेळी टेम्पोमधील चालक आणि क्लीनर या दोघांनाही आपले प्राण गमवावे लागलेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याहून मुंबईकडे आयशर टेम्पो माल घेऊन जात असताना तो बोरघाटात आडोशी गावाच्या हद्दीत आला. यावेळी चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. या टेम्पोमधील चालक अनिल लाखन गावित वय 27 वर्ष राहणार सिल्वासा दादर हवेली, तसेच अनिकेत राजू बोरसा सिल्वासा वय वर्ष 24 या दोघांना आपला प्राण गमवावा लागलाय. यात टेम्पोची केबिन पूर्णपणे दबल्याने टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. Thank you.